आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाईट रेस्टोरेश, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता। संपर्क 8600 07 34 33। घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या 3.5 वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून 600 फूट अंतरावर फरफटत नेलंय। या हल्ल्यात चिमुरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला। रक्षाबंधन सणाचं पूर्वसंध्येला या चिमुकल्या मुलाच्या बाबतीत ही खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे। ही घटना राहता तालुक्यातील चितळी गावात घडली आहे। वन विभागाच्या हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी वन विभागाविषयी संताप व्यक्त केलाय। याबाबतचं वृत्त असं की चितळी तालुका राहता येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून 3 किलोमीटर अंतरावर वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे। सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ वय 3.5 वर्ष या बालकावर घराशेजारील डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकले। बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती बिबट्याच्या दिशेने धावल्या, मात्र बिबट्या मिळून न आल्यानं घरच्यांनी डाळिंब व मका इतरत्र शोध घेतल्यानंतर घरापासून 600 फूट असलेल्या गिनी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला। त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम झाली होती। जागेवरच गतप्राण झाल्याचं प्रथमदर्शनी नागरिकांनी यावेळी सांगितलंय। त्याला तातडीनं पुढील उपचारार्थ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तो मृत घोषित केला। या घटनेनं चितळी गावावर मोठी शोककळा पसरली। वन विभाग अजून किती लोकांचे बळी घेणार हे मात्र समजायला तयार नाही। वन विभागाला वेळोवेळी सांगूनही वन विभागाने कुठलीच कारवाई न करता आज या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय। काल सायंकाळी 6:15 सुमारामध्ये वाकडी चितळीच्या शिवावर आमचे शेजारी आहे दत्तात्रय वाघ यांचा नातू चिरंजीव प्रथमेश हा 3 वर्षाचा मुलगा जे आहे घरासमोर खेळत असताना बिबट्याने या ठिकाणी दबा धरून बसला आणि अचानक त्याचे चुलते जे आहे शुभम ते त्यांचं लक्ष नव्हतं आणि अचानक मुलगा गेला कुठं म्हणून त्यांनी बघितलं तर बिबट्या त्या मुलाला घेऊन पळत होता। त्या बिबट्याचा त्यांनी आरडाओरडा करून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दिसेनासा झाला आणि 20 ते 25 मिनिटांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे जे गिन्नी गवत आहे त्या गिन्नी गवतामध्ये त्या मुलाचा मृतदेह सापडला। अतिशय अशी दुःखद अशी घटना घडली या ठिकाणी आणि या शुभम वाघ आहे यांनी चितळी ग्रामपंचायत असेल वन विभाग असेल त्यांना 15 दिवसापूर्वी कल्पना दिली होती। त्यांची स्वतःची शेळी या ठिकाणी बिबट्याने पकडली होती। त्यानंतर इथं शेजारी हे आमचे नागरे पाटील आहे त्यांना देखील त्यांच्या घरी देखील बिबट्याचा वावर त्यांना दिसला होता, त्यांच्याकडे फोटो आहे। त्यांनी देखील कल्पना दिली होती वन विभागाला, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, कुठल्याही प्रकारे पिंजरा लावला नाही आणि त्याचा परिणाम आज या ठिकाणी एक छोटंसं बालक या ठिकाणी आमच्यामधून गेल्यामुळं आमच्या या परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। माझी या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, सरकारने काहीतरी चोख असा बंदोबस्त केला पाहिजे। 2 जिल्हे मिळून का होत नाही, कुठंतरी त्याची व्यवस्था केली पाहिजे। मोठं क्षेत्र घेऊन या ठिकाणी कंपाऊंड वगैरे करून परिसरात ज्या जिल्ह्यांमध्ये जो वावर बिबट्यांचा वाढत आहे पिंजरे लावून पकडून नेलेले जे बिबटे आहे ते वन विभागाचे जे अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील ते जवळपास नेऊन इथं सोडतात आणि ते परत परिसरात त्यांचा वावर तयार होतो। लाईट रात्रीची असते, शेतकऱ्यांना रात्री पाणी भरायला जावं लागतं, त्यामुळं म्हणजे एकदम भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो, हे वाघबंधू जे आहे गरीब कुटुंब आहे त्यांना या ठिकाणी सरकारने मदत करावी अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो। आणि खरोखर आमच्या परिसरामध्ये खूप बिबट्याचा वावर आहे,
त्याचा या ठिकाणी तातडीने दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. काल संध्याकाळी जी आमच्या चितळी शिवारात जी घटना घडली ती फार दुःखाची झालेली आहे. आणि अशा अनेक घटना या जो प्राणी बिबट्या म्हणून आहे याने बरेच लहान मुलं माणसावर सुद्धा हल्ले केलेले आहेत. जनावरांवर तर केलेलेच आहे, परंतु माझी एक विनंती अशी आहे की शासनाने या बिबट्याविषयी कायदा करून या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त व्हावा असा कायदा करावा. आणि या शेतकऱ्यांना सगळ्यांनाच त्याच्यापासून संरक्षण मिळेल आणि अशा हानी होणार नाहीत. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव 9623-89-91-91, श्री अमोल डेंगळे 9623-65-91-91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.